हाय फ्रेंड्स, सुप्रेस किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी नाकलेल्या दुधापासून कलाकंद कसं बनवायचं ते शिकवणार आहे. दूध तापवायला ठेवलं की दूध फुटलं माझं दूध, त्याच्यामुळं त्याच्यापासून आता मी एक मस्त रेसिपी बनवत आहे, कलाकंदची रेसिपी. अगोदर मी दूध व्यवस्थितपैकी उकळून घेते. मी आता दूध उकळायला ठेवलेलं आहे, दूध आपण उकळून घेऊयात. दूध उकळलं की जे पाणी आहे दुधावरचं ते आपण वेगळं काढायचं, आणि जे फाटलेले गाठी गाठी त्या दुधाचे आहेत त्या वेगळ्या काढून घ्यायच्या. त्याच्यापासून आपण कलाकंद बनवणार आहोत. दूध आपलं उकळत आहे, दूध 5 ते 10 मिनटं चांगलं उकळून घ्यायचं, जेणेकरून एकदम पाणी वेगळं झालं पाहिजे आणि त्या ज्या दुधाच्या गाठी आहेत त्या आपल्याला एकदम घट्ट अशा दिसल्या पाहिजेत. हे पहा, अशा प्रकारे अशा गाठी दिसल्या पाहिजेत. आता माझे दूध एका साईडला झालेले आहे, दिसते की पाणी पाणी दिसत आहे आणि या गाठी एका साईडला झालेल्या आहेत. आता आपण अशा प्रकारे मी जे दुधाच्या गाठी होत्या त्या बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि गॅस 2 मिनटं फुल करते, जेणेकरून जे खाली पाणी राहिलेलं आहे ते सुद्धा पूर्ण आटून जाईल. म्हणून अशा प्रकारे पाणी आपलं दुधातलं त्या साईमधलं सर्व ज्या गाठी झालेल्या होत्या त्यातलं पाणी आटून जात आहे. आता आपण काय करूयात, लगेच साखर टाकून घेऊयात. मी याच्यासाठी हे छोटे चमचे आहेत माझ्याकडं, ते 3 चमचे मी साखर टाकून घेते. त्याच्या वड्या पडल्या पाहिजेत ना त्याच्यासाठी. आणि गॅस कमी करून याला व्यवस्थित परतून घ्यायचं. हे पहा, साखर टाकल्यामुळे परत त्याला पाणी सुटलेलं आहे. आता मी त्याला कमी गॅसवरतीच व्यवस्थित असं नाही हलवलं तरी चालेल, फक्त लक्ष ठेवायचं जेणेकरून करपलं नाही पाहिजे खाली. अशा व्यवस्थित प्रकारे गाठी त्या फोडून घ्यायच्या. आणि पूर्ण आपला पाक, म्हणजे आता हा साखरेचा पाकच तयार होतोय ना, साखर विरघळली त्याच्यामुळं. जेव्हा हे साखरेचं पाणी पण जेव्हा हे दूध शोषून घेणार आहे या गाठी, तेव्हा आपण त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे, टेस्टी पण आहे, उपवासासाठी पण चालणारी आहे. अशा प्रकारे पहा पाणी कसं, जो साखरेचा पाक होता तो एकदम असा घट्ट व्हायला लागलेला आहे. 2 ते 3 मिनिटातच आपली रेसिपी पूर्ण होणार आहे. पूर्ण पाणी जेव्हा तो पाक पूर्ण संपून जाईल तेव्हा आपण वड्या करण्यासाठी सुरुवात करूयात. पुढची क्रिया मी सांगते नंतर ना. हे पहा, एकदम सुक्क आपल्या जे गाठी झालेल्या होत्या ते मी व्यवस्थित फोडून घेतलेल्या होत्या पाकामध्ये. एकदम आता पाक पण संपत आलेला आहे, सर्व त्या गाठींनी शोषून घेतलेलं आहे. मी एका प्लेटला तूप लावून घेतलेले आहे, याच्यामध्ये आपण ते मिश्रण टाकणार आहोत. पहा, अजून मी टाकलेलं नाहीये पूर्ण, पाक आपला संपलेला पाहिजे तेव्हाच आपण टाकणार आहोत. अजून दिसते खाली पाणी दिसते साखरेचं थोडं थोडं, थोडं पण पाणी नाही राहिलं पाहिजे. हे पहा, आपले कलाकंद रेडी झालेले आहे, सर्व साखरेचा पाक शोषून घेतलेला आहे. आता आपण काय करूया, जे आम्ही प्लेटला लावून घेतलेले होते ना तूप, त्याच्यामध्ये मी ते सर्व मिश्रण टाकून घेते. अशा प्रकारे मी सर्व मिश्रण टाकून घेतलेले आहे. आणि आता काय करते, थोडेसे पाण्यात हात घेते आणि व्यवस्थितपैकी असे थापून घेते मी, जेणेकरून त्याच्या मस्त अशा वड्या पडतील. खूप गरम आहे. अशा प्रकारे मी कलाकंद तयार करून घेतलेले आहे. आता हे थंड करायला आपण ठेवूयात, आणि जेव्हा हे थंड होईल प्लेट तेव्हा आपण त्याला कट करून घ्यायचे आपल्या आवडीनुसार. आणि आपण याचे लाडूसुद्धा बनवू शकतो, मोदकसुद्धा बनवू शकतो, आपल्याला ज्या आकारात आवडेल
त्याकरता आपण करून खाऊ शकतो. थँक्यू फ्रेंड्स.